तुमचं पण मतदान कार्ड जर हरवलं असन, उडून गेलं असन, खराब झालं असन आणि नसन खराब झालं तरी पण एक असं मतदान कार्ड काढून घ्या. तुम्ही हे 5 मिनिटात डाउनलोड करू शकता. अगदी सोपी प्रोसेस आहे, समजून सांगतो. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना आणि निवडणुकीमध्ये जे लोक खूपच उत्साही असतात आणि त्यांच्या धांदलीमध्ये त्यांचं मतदान कार्डच त्यांना सापडत नाही अशा लोकांना तर नक्की शेअर करा. मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात अगोदर गुगलला यायचं आणि इथं सर्च करायचं NVSP. हे बघा, ही वेबसाईट दिसते, हिच्यावर क्लिक करा. हे बघा, हे काय म्हणतंय की आता पोर्टल चेंज झालेलं आहे. क्लिक हिअर, क्लिक हिअरवर क्लिक करा. बघा, मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. हे आहे voters.eci.gov.in. या पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी बघा ईपिक डाउनलोड नावाचा पर्याय आहे, पण इथून लगेच डाउनलोड होत नाही. सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर या ठिकाणी लॉग इन आणि साइन अप हे दोन पर्याय बघा. तर साइन अपवर क्लिक करा आणि तुम्ही काय करा, इथं मोबाईल नंबर टाका, ईमेल ॲड्रेस टाका आणि साइन अप करा. साइन अप केल्यानंतर पुन्हा वापस यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तो टाकायचा आणि हा कापचा टाकायचा. कापचा म्हणजे ही जी अक्षर आहे ती टाकायची. रिक्वेस्ट OTP वर क्लिक करा. आपल्या फोनवर एक OTP येईल, तो OTP टाका. आला रे बाबा, काय 30 39 13 ज्यांना ठेवा रे बाबांनो, बरं का. हे बघा काय करायचं आहे माहिती का, इथं क्लिक करायचं 30 39 13. व्हेरीफाय लॉग इन, ओके. बघा आता आपलं लॉग इन झालेलं आहे. इथं तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करू शकता. तुम्ही तुम्हाला प्रोफाईल पण भरून घ्यावं लागतं. इथं अनडिफाईनवर क्लिक करून तुम्हाला तुमची प्रोफाईल एकदा व्यवस्थित भरून घ्यायची. या प्रोफाईलमध्ये तुमची सगळी माहिती, फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर, तुमचा ईपिक नंबर. ईपिक नंबर म्हणजे तो हे काय असतं, ते तुमचावाला मतदान कार्डचा नंबर, तो टाकून इथं प्रोफाईल भरून घ्यायची. आता काय करायचं माहिती आहे का, पुन्हा वापस यायचं. आता इथं आपण लॉग इन केलेलंच आहे. आता तुम्ही डाउनलोड करू शकता ईपिक डाउनलोड. ईपिक डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करायचं. तुमचा मतदान कार्डचा नंबर इथं टाकायचा, सर्च म्हणायचं, खाली तुमचा मतदान कार्ड दिसेल आणि तिथं डाउनलोडचा ऑप्शन दिसेल. जर डाउनलोडचा ऑप्शन दिसला नाही तर तुम्ही पहिल्यांदा नवीनच रजिस्ट्रेशन केलं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, इथं तुमचं मतदान कार्ड लगेच डाउनलोड होणार नाही, ध्यानात घ्या. लगेच उतावळ्यावानी करू नका. अगोदर तुम्हाला तुमचा एक फॉर्म भरावा लागेल. कोणता फॉर्म भरावा लागेल माहिती का, 8 नंबरचा फॉर्म भरावा लागेल. 8 नंबर, हां, हा 8 नंबरचा फॉर्म काय आहे का, तुमच्या मतदान कार्डला एकदा मोबाईल नंबर लिंक करावा लागेल. मोबाईल नंबर लिंक केल्याशिवाय मतदान कार्ड डाउनलोड होत नाही. आता हे बघा, हा फॉर्म ओपन झालेला आहे. इथं काय म्हणतं, ॲप्लिकेशन फॉर सेल्फ किंवा ऑदर्स. सेल्फवर क्लिक करायचं. आपला मतदान कार्ड आपण नंबर आपण प्रोफाईलमध्ये ऑलरेडी टाकलेला आहे. हे बघा, सबमिट करायचं. इथं सबमिट म्हटल्यानंतर तुमचं नाव वगैरे दाखवीन इथं, ओके. तर याला खाली ओके म्हणा. हे बघा, ओके म्हटलं का, हे काय म्हणतं, काय करायचं तुम्हाला, करेक्शन. बघा, करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रोल रोल या पर्यायावर क्लिक करा. ओके म्हणा. हां, आता हा फॉर्म नंबर 8 ओपन झालेला आहे. या फॉर्म नंबर 8 मध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. वरती लोटा याला, असं लोटा लोटा लोटा, बाकी गोष्टी कोणत्या चेंज करायच्या नाही आपल्याला. हे बघा, तुम्हाला काय चेंज करायचं आहे इथं दिसतं आहे. बघा, आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. मोबाईल नंबरवर क्लिक करा. इथं मोबाईल नंबर टाकायचा, नेक्स्ट. त्यानंतर ही इथं काय म्हणतं, प्लेस टाकायचं, नेक्स्ट. त्यानंतर ही अक्षरं टाकायची आणि प्रिव्ह्यू अँड सबमिट. सबमिट झालं का तुमचा एकदा मोबाईल नंबर याला लिंक झाला का, तुम्ही पुन्हा वापस या होमपेजवर. हां, हे बघा, इथं होमपेजवर आले का, तुम्ही इथं ईपिक डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचं ईपिक डाउनलोड होईल. इथं तुमचा ईपिक नंबर म्हणजेच तुमच्या मतदान कार्डचा जो नंबर असतो तो टाकायचा. राज्य निवडायचं, महाराष्ट्र. सर्च करा याला. हे बघा, इथं आपलं मतदान कार्ड दाखवते. वरती लोटा. हे बघा, आता काय म्हणतं, हे सेंड OTP. सेंड OTP या पर्यायावर क्लिक केलं का तुमचा मतदान कार्डसाठी तुम्हाला एक OTP येईल. तो OTP आला का तुम्ही मोबाईल नंबर डाउनलोड करू शकता. आता जर तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं दाखवत नसेल, ते म्हणत असेल की तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही, तर तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी द फॅसिलिटी टू अपडेट युअर मोबाईल नंबर इज अवेलेबल इन फॉर्म नंबर 8. 8 नंबरचा फॉर्म भरून तुम्ही तुमचा मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता. मोबाईल नंबर लिंक केल्याशिवाय मतदान कार्ड डाउनलोड करता येत नाही, ही गोष्ट ध्यानात घ्या. आणि असा हा जो कामाचा व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना आणि अजून कोणी लोक असतील त्यांना शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.